सो मित्रांनो, फायनली पहिला ब्लॉग तुम्ही बघितलेला आहे, खूप छान तुमचा प्रतिसाद होता. सेकंड ब्लॉगसाठी मी सुद्धा एक्सायटेड होतो आणि तुम्ही सगळे आहात. आणि हा खूप स्पेशल असा ब्लॉग आहे, कारण की मुंबईमध्ये आपण घोडागाडीवर फिरतो किंवा इकडे आपण बाकी बसनी ट्रेननी फिरतो. तिथे गेल्यावर जैसलमेरला द कंट्री साईड रिझॉर्टमध्ये आम्ही काय केलेलं, आमच्यासाठी स्पेशली त्यांनी कॅमेल सफारी ठेवलेली होती. खूप मजा आली, हलत डुलत तो कॅमेल एखाद्याचा त्या वाळवंटात गेला, आम्हाला तिकडून तो घेऊन आला आणि खूप मजा आम्ही तिकडे केली. तर हे सगळं तुम्हाला कुठे बघायला मिळणार आहे, तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो हा ब्लॉग स्टार्ट टू एंड तुम्ही बघा आणि हा ब्लॉग कसा वाटतो आहे मला नक्की सांगा. चला 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 ब्लॉग बघूया. दुपारचे 4:30 वाजलेले आहेत, पण तेवढंच कडक ऊन आहे इकडे आता. आणि अजूनपर्यंत संध्याकाळ होईल की नाही हे माहीत नाही कधी होईल, कारण की सकाळ खूप लेट सुरू झालेली होती. ऑलमोस्ट 7 वाजता इथे सूर्योदय झालेला होता. सो आता आपण जाणार आहोत ते म्हणजे ते आपल्याला बाहेर कुठेतरी एका स्पॉटला घेऊन जाणार आहेत आणि तिकडून आपल्याला कॅमेल राईड मिळणार आहे. सो लेट्स गो देअर आणि बघूया काय आहे, कारण की मी कधीच कॅमेलवर बसलेलो नाही आहे. सो इट्स गोना बी द फर्स्ट टाईम आय एम सिटिंग ऑन अ कॅमेल आणि बघू तो प्रवास कसा होणार आहे. आपण आता मी गाईंना तर हात लावलेला आहे, त्याचबरोबर बाकीच्या प्राण्यांना मी हात लावलेला बऱ्यापैकी. सो बँकॉकला गेलेलो त्यावेळेससुद्धा मी लायनला पण हात लावलेला, कॅमेलला मी कधी हात लावला नव्हता. सो ते आता बघूया कसं होतं. सो लेट्स गो देयर. तर त्यांनी एक छोटीशी जीप आता आपल्याला अरेंज करून दिलेली आहे आणि त्या जीपवरून नंतर आपण जाणार आहोत कॅमेल सफारीसाठी. आणि तिथेच सनसेट पॉइंट पण आहे, सो तिकडे आपल्याला जायचं आहे. सो बघूया कसं काय ते. आणि आता इथे कॅमेल्स पण दिसत आहेत मला बऱ्यापैकी, कसं काय होईल बघूया. लेट्स गो देयर. सो आपल्याकडे भाऊ आलेले आहेत आणि ह्यांनी मला म्हटलेलं आहे की ह्यांना बऱ्याच लँग्वेजेस पण येतात. कौन से लँग्वेज आते आपको? हिंदी आता, हिंदी आता, फ्रेंच भी आता. फ्रेंच में कुछ तो बोल के दिखाओ. इसका क्या अर्थ होता है? कैसे हो आप लोग, कैसे हो आप लोग? और मेरे सब सब्सक्राइबर्स को हाय बोलिए फ्रेंच में एक बार. फ्रेंच में बोलिए ना, फ्रेंच में क्या बोलते हैं? हाँ हाँ, सुनने में तो जबरदस्त लग रहा है, मेरे को मीनिंग नहीं पता क्या है. ठीक है, कैसे हो? ठीक है, बी हैप्पी, गुड. तभी पुष्कर से लिया है क्या आपने? ये कहाँ से लिया? ये यहाँ से नौकर लिया, जैसलमेर से. अच्छा अच्छा, जैसलमेर से लिया हुआ है. और क्या कैसे मेंटेनेंस रहता है आपका कैमल का रोज का? रोज का हमारा 800 रुपए खाने का रहता है. 800 रुपया खाना? बाप रे, इतना क्या खाते हैं 800 रुपए में? मूंगफली खाते, मूंगफली खाते, अच्छा खाते, गुड़ खाते, घी खाते. अच्छा, इतना मतलब इंसान जैसे अच्छा खाते है एकदम? अच्छा खाता है. और कैसे टूरिस्ट लोग, कैसे अभी रिस्पॉन्स है आपका? अच्छा रहता है टूरिस्ट. अच्छा का रिस्पॉन्स है. और फॉरेनर कोई आते की नहीं? बहुत आते हैं फॉरेनर आते हैं. सो साधारण 8 ते 9 फुटांचे हे अख्खा एक उंठ असतो. आणि खूप जसं त्यांनी म्हटलं आता मगाशी की त्यांनी मेंटेनन्स त्याचं आहे, दिवसाचं त्यांचं 800 ते 900 रुपयांचं खाणं असतं फक्त. आणि खूपच मजबूत असे हे कॅमेल्स आहेत, म्हणजे मी इतक्या जवळून कधी बघितले नव्हते. आपल्या शिवाजी पार्कला मी बघितलेले होते, बट हे तर खूपच मी एकदम समोरून बघतोय आता. हे कभी हात नाही लगाया मैंने कॅमेल को, हात लगा सकते क्या? सो बघू जरा आपण हात लावलेला. सो ये स्नान करते की नाही? कभी महीने में एक बार? खुद पीता है 25 लीटर पानी तो. मतलब स्नान ऐसे नहीं होता, इसका मतलब सुस्त एकदम बीमार जैसा हो जाता है ना. अच्छा, उसके लिए कराते, बाकी नहीं कराते. अच्छा, जैसे इसको हम लोगों को पता चल जाता है. हाँ, कि आज उसका स्नान का मूड हो गया. हाँ, एकदम से सुस्त हो गया, बैठ जाएगा. अच्छा, फिर उसको स्नान कराना पड़ेगा. आज अच्छा, हाँ तो उसके लिए अच्छा. और थोड़ा गीला भी लग रहा है वो. अच्छा, बाकी 6-8 रोज का एक बार में पानी पीता. अच्छा, वो तो उन्होंने बोला. और टोटल अपने जैसलमेर में कितने टोटल कैमल्स रहेंगे अभी? ऐसे अगर जैसलमेर जिले के अंदर देखा जाए तो बहुत है. हाँ, हजारों में. अच्छा, ड्यून्स के अंदर देखा जाए तो 4 से 5 हजार कैमल. अच्छा, ओके 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 ओके. सो आता ह्यांनी गादी बनवलेली आहे कॅमेलवर बसण्यासाठी. बघू शकते की प्रॉपर त्यांनी बेल्ट बांधलेलं आहे त्याच्यावरती. नंतर ही सीट त्यांनी लावलेली आहे, सो खालून व्यवस्थित ते त्याला बांधतात सो दॅट माणसाला व्यवस्थित त्याच्यावर बसता येईल. आणि खूपच मला म्हणजे असं भीती पण वाटते आहे आणि मी एक्सायटेड पण आहे, कारण कधी बसलो नाही आहे मी कॅमेलवरती. हमारे मुंबई में भी रहते हैं कॅमेल, बट इतने हेल्दी नहीं रहते, बहुत सुखे ऐसे रहते हैं. बापरे,
सूखा नहीं मिलता होगा खाने को। हाँ उधर एकदम गीला, शिवाजी पार्क पे उसको, मतलब हमारा समुंदर है ना, समुंदर पे उसको घुमाते हैं, तो उधर तो वैसे भी उसको कुछ ये नहीं होता रहेगा, उसको जितना सूखा मिलता है उतने में ये खुश रहता है। अच्छा ना पण सेट आहेत इसका कुछ आहे का फोन नाही थे इसका फोन आहे यार। हे भाई एक मिनट, बाय बाय। मां भैया मौज, ये है मौज, मां भी आया आज कर लो। ये कौन बस है, बस लो कर भेजो। हां भेजो, हां हैंडल बोल, अरे दुकला ये हैंडल, हां ये भी जल्दी आऊंगा पूरा पिक्चर ना। सो कॅमेरावर आम्ही ऑलरेडी बसलोय, थोडी भीती पण वाटते बट ठीक आहे, दिस इज फन आणि बघू। अण्णा आणि काका बसलेत एकत्र बरोबर असे सगळे। ए बाबा हे बरोबर बांधलंयस ना? सो असं खूपच जबरदस्त ही फिलिंग आहे, कारण की मी आयुष्यात पहिल्यांदा उंटावर बसलेलो आहे आणि थोडी भीतीही वाटते, कारण हा फुल आडम ताडम फिरतो आहे। भाई होप आम्ही व्यवस्थित पोहोचू, भाई प्लीज हमको गिरा ना मत, ठीक है? आपके ऊपर हमको भरोसा है। बिल्कुल नहीं ना? नहीं नहीं, गिरा तो हुआ है। आपका नाम क्या है? अरशद है। क्या? अरशद। अरशद सर, अरशद भाऊ आम्हाला तर घेऊन चालले। अरशद भाऊ एक बार सबको हाय कर देना, मेरे यूट्यूबर्स को, सब्सक्राइबर्स को हाय तो करो। हाय, हाथ ऊपर करो, हाथ दिखाओ, हाथ दिखाओ। अरशद भाई बात नहीं कर रहे, त्यांना पण तेवढंच टेंशन आलं आमच्या एवढं मला वाटतं। जितना बात करोगे आपके लिए भी अच्छा है, मेरे लिए भी अच्छा है। यस बिल्कुल। सो अरशद भाऊ आपका नाम क्या है आगे? कमल भाई आहेत, जमाल, जमाल भाई आहेत। हां आणि ते पूर्ण धमाल आहेत, त्याच्यामुळे मस्त त्यांनी अरेंज केलेली आहे ही ट्रिप आणि मस्त मजा येते ऍक्च्युअली। आणि आता बघू हे पुढे पुढे जायचं आहे, 3 किलोमीटर पुढे जाऊन परत मागे यायचं आहे आणि मजा येते, खूप मजा येते। म्हणजे जे लहानपणी आमचं स्वप्न होतं उंटावर बसायचं, तर ते आता आता पूर्ण झालेलं आहे। सो ठीक आहे, चेकलिस्टमधलं एक, म्हणजे आपण बकेट लिस्ट म्हणतो, त्याच्यामधलं एक आपलं काम झालेलं आहे। सो कॅमेलवरून आता हळूहळू आम्ही पुढे, जिकडे वाळवंट आहे त्या साईडला आम्ही आता जात आहोत, सो तिकडेसुद्धा ते आम्हाला फिरवणार आहेत। सो खूप हलतो आहे, म्हणजे जेवढं हे सोपं वाटतं तेवढं नाही आहे, कारण की कॅमेलचं एक प्रत्येक असं वेग आहे आणि त्यांनी तो जातो आहे, तो हलत डुलत जातो आहे आणि तसंच आम्हीसुद्धा त्याच्यावरती डुलतो आहे। मी अनफॉर्च्युनेटली कॅमेरा असा हे करू शकत नाही, माझ्याकडे फेस करू शकत नाही आहे, कारण की खूप रिस्क घेऊन एकदम मी कॅमेरा हातात पकडलेला आहे। बट ठीक आहे, मला तुम्हा सगळ्यांना हे दाखवायचं होतं, द ब्युटी ऑफ जैसलमेर, आणि इथे मी आलेलो आहे आणि खूप छान वाटतं इथे येऊन, कारण की ना खूप लहानपणीपासूनची इच्छा होती की आपण जावं तिथे आणि फायनली तो दिवस आलेला आहे। सो मस्त वाटतं, खूप छान वाटतं एकदम, आणि आम्ही एन्जॉय करणार आहोत आजचा हा दिवस, खूप अविस्मरणीय राहणार आहे आणि खूप आम्ही एन्जॉय करणार आहोत हा दिवस। सो कॅमेल्स जे विकतात इकडे युजली हे जैसलमेरमध्ये सुद्धा विकतात आणि त्याचबरोबर पुष्करचा प्रत्येक वर्षी इथे मेळावा होतो। सो तिकडे ॲनिमल्स सारखे, म्हणजे कॅमेल्स असतात, बुल्स असतात, हॉर्सेस असतात, चांगल्या क्वालिटीचे हे विकले जातात आणि देशभरातून नाही तर विदेशातून सुद्धा माणसं इथे येतात आणि खूप बघण्यासारखा हा इव्हेंट असतो। अनफॉर्च्युनेटली मला यावर्षी नाही जाता आलं, माझी एक मैत्रीण जाऊन आलेली होती, सो तिने मला खूप सगळ्या गोष्टी काय काय सांगितल्या आणि फक्त एकच आहे की पहिलं ट्रेडिंग व्हायचं कॅमेल्सचं फॉर मीट पर्पज अरब कंट्रीजमध्ये, बट गव्हर्नमेंटनी कॅमेलला
राष्ट्रीय पक्षी राजस्थानचा सॉरी राष्ट्रीय प्राणी सॉरी आय एम व्हेरी सॉरी राष्ट्रीय प्राणी म्हणून हे केलेलं आहे त्यासाठी सो त्यांचं सो हे खूपच आता कॅमेरा खूप हलणार आहे त्याच्यामुळे मला माहीत त्याची किती क्लॅरिटी येईल आणि किती मला व्यवस्थित जाता येणार आहे कारण की आता मला भीती वाटते. सो आय एम जस्ट स्विचिंग ऑफ माय कॅमेरा आणि आय एम गोईंग टू एन्जॉय दिस राईड. सो आय होप व्हिज्युअली मी तुम्हालासुद्धा इकडचं पूर्ण वातावरण दाखवलेलं आहे कसं आहे ते आणि आय प्लीजिंग तर आहेच आणि त्याचबरोबर खूप आल्हाददायक आहे हे. सो नक्की एकदा जैसलमेरला व्हिजिट करा आणि उंटाची जी सफारी आहे हे आपल्या देशाची वन ऑफ दी फायनेस्ट गोष्ट मला अशी वाटते वन ऑफ दी फायनेस्ट गोष्ट आहे. सो डेझर्ट्स आहेत आपल्याकडे आणि ही उंट सफारी. सो मजा आहे एक वेगळा अनुभव आहे प्रत्येकाने घेतला पाहिजे आणि लेट्स एन्जॉय दिस राईड लेट मी एन्जॉय दिस राईड अँड प्लीज 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 तुम्हीसुद्धा जैसलमेरला लवकर सँड्यून्समध्ये आपण आलेलो आहोत आणि इथे व्यवस्थित त्यांनी आम्हाला उंटावरून घेऊन गेलेले आहेत इकडेवरती. सो साधारण एका उंटाचं वजन जे असतं हे 90 to 110 केजीसपर्यंत असतं आणि वरती वजन त्याचं वाढतही जातं डिपेंडिंग अपॉन हिज हाईट आणि एज. सो आम्ही जे आता उंटावर बसलेलो आहोत त्याचं एज साधारण 7 वर्ष आहे आणि तो बोलतो की आम्ही दोघं त्याचा आमच्या दोघांचं वजन तो घेऊ शकतो आहे आणि खूप सारे पर्यटक इथे आलेले आहेत जसं आम्ही आलेलो आहोत कारण की थंडीचा सीझन आहे खूप छान असं वातावरण इथे आहे आणि जशी जशी आता थंडी वाढत जाणार आहे तसं तसंच क्लायमेटसुद्धा तितकंच कूल होत राहणार आहे आणि मजा येणार आहे प्रत्येकाला कारण की प्रत्येक माणूस जो इथे आलेला आहे तो एन्जॉय करतो आहे. सो लेट सी आता काय करता येईल. सो आता आमचं आता फिरतो आम्ही इथून परत आणि वी आर वापस पिछे जा रे हसन हसन अच्छा आगे तक लेके जा रहे क्या और अच्छा और आगे लेके जा रहे हैं. तो त्यांनी खूप व्यवस्थित अशी राईड आपली अरेंज केलेली आहे. आपका नाम क्या है भाई. मेरा नाम हाँ शेर खान. शेर खान सो शेर खान आज ऊंट चला रहे हैं. सो ठीक है. सो काका आणि काकी इथे आलेले आहेत. उंट कसं वाटलं आले की कसं वाटलं भीती वाटते आम्ही तर अख्खे हल्लो. सो आता मजा आहे. थांबा काय नाही होणार काही होणार नाही. आरामात. सो अशा प्रकारे उंटा बसलेला आहे आणि फायनली आपली राईड झालेली आहे. आणि हा बगीतून आता हे मला फिरवणार आहेत आणि मजा येणार आहे. ही पण एक वेगळी सफर असते ही एक वेगळी मजा असते. सो एक कॅमेल राईड आपली झालेली होती नॉर्मल होती ती आणि आता ही कॅमेलची बगी. सो आता बघूया हे आता कसे चालवता येत ते आणि आपण मजा करूया ह्याच्यामध्ये पण. सो आता हळूहळू करून उंट पळायला सुरू झालेला आहे. झाले की कसं वाटलं तुम्हाला कसा अनुभव होता. मस्त छान मजा आली. कॅमेल सफारी मध्ये काय आवडलं. पहिल्यांदाच बसले मी तेच त्यामुळे आधी भीती वाटली नंतर मजा आली. तर आपल्याकडे शिवाजी पार्कला असत पण आपण कधीच हिंमत नाही केलेली आणि आपण कधी घोड्यावर पण आपण कधी बसलो नव्हतो पण आज डायरेक्ट कॅमेलवर आपण बसलो. एक वेगळी धमाल आहे आजची. रोहन तुला कसं वाटतं. अमेझिंग थ्रिल्ड येस. करण तुला कसं वाटलं. एकच नंबर मजा आली. सो अशी आम्ही मजा करतो. काका पण आहेत. काका सगळ्यांना हाय करा. काका अशा ब्लॉग मध्ये दिसलेच नाही अजिबात कुठे. मजा एकदम ओके. काका घाबरले की नाही. अजिबात नाही. झाड आहे. सो काटेरी झाड आहेत सगळी इथे त्याच्यामुळे खूप भीती वाटते कारण पाय आम्ही बाहेर काढलेले होते त्या काकांनीच सांगितलेलं आम्हाला आणि आता तेच म्हणतात पाय आत घ्या. सो थोडं थ्रिल्ड आहे हे. आता सनसेट साठी आम्ही जातो आहोत. सो चलो फिर चलो. मला खूप बुरा लग रहा आहे सिर्फ.
तर त्यांना मी रिक्वेस्ट केली, ते उंटाला मारत होते, मी त्याला प्लीज मारू नका, त्याला त्याला हवं तर कसं बाकी पळवा बट प्लीज मारू नका, कारण की जरा ते क्रुएलिटी वाटते. बट सो चलो, सो जोधपूरला आणि जैसलमेरला तर जायचं आहे, आणि त्याच्यासाठी खूप इतक्या वर्षांपासूनचं जे गाणं होतं जे असं मनात आणि डोक्यात फिट्ट असं बसलेलं आहे, ते म्हणजे केसरिया बालमा. आणि आय होप आज संध्याकाळचं पण त्याच्यामध्ये जे इव्हेंट होणार आहे किंवा जो कल्चरल प्रोग्राम होणार आहे त्यात 100% मी त्यांना फरमाईश करणारच आहे की केसरिया बालम हे आपल्याला पाहिजेच आहे. तर सगळ्यांसाठी एक रिट्रीट असेल, आणि खूप छान असं वाटलं सूर्यास्त बघून, कारण इतकं इथे ना हासिल होतं ना की ते सूर्यास्त प्रॉपर मला कॅप्शन नाही करता आलं, बट स्टील आय ट्राय अपलोडिंग सम काइंड ऑफ व्हिडिओज ऑफ फोटोज इन टू इट. छान आहे वातावरण, खूप थंड आहे इथे, आणि असं प्लेझंट आपण जे म्हणतो ना की क्लायमेट असतं तसं इथे क्लायमेट आहे. सो खूप छान वाटतं, एकदम आल्हाददायक. केसरियाची बालम पधारो रे पधारो, मारे देश देश रे पधारो, मारे देश. सो आपली आता कॅमेल सफारीमधलं जे आपली कॅमेलची बगी आहे ते आम्ही सनसेट बघितलंय, आणि आत्ता आपण परत रवाना होतोय आपल्या फायनल राईडसाठी, आणि आता जबरदस्त ते पळवत आहेत. सो मजा आली, सगळे हलतायत नुसते. सो चला आता हॉटेलवर परत जाऊया. सो फायनली मी तुम्हाला व्लॉग दाखवलेला होता, म्हणजे कसं आम्ही कॅमेल सफारी केली. आय नो इट इज नॉट राईट टू डू क्रुएलिटी टू ॲनिमल्स, आणि हे सगळ्या गोष्टी करणं बरोबर नाही आहे. कुठेतरी वाईट पण वाटलं, बट आय हॅव मेड शुअर की जिथे जिथे आम्ही ट्रॅव्हल केलं किंवा जेव्हा जेव्हा आम्ही त्या कॅमेलवर जातो त्याला सांगितलं अजिबात त्या कॅमेलला मारायचं नाही आहे किंवा काही करायचं नाही आहे, आणि उगाच जास्त लोड त्याच्यावर द्यायचा नाही आहे, किंवा ह्या गोष्टी खूप आम्ही विचार करून केलेल्या होत्या. सो इन केस काही चुकलं असेल माझ्याकडून तर प्लीज मला माफ करा. आणि आय लव्ह ॲनिमल्स, आय लव्ह पीपल, आय लव्ह दी कल्चर, आय लव्ह इंडियन कल्चर अँड एव्हरीथिंग. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. एक खूप वेगळी अशी मजा होती कॅमेल सफारी करताना, तिकडचा पूर्ण एक ॲटमॉस्फिअर जाणून घेण्यासाठी, आणि खूप मजा आली फॅमिलीबरोबर. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजून पण खूप सारे व्लॉग्स येणार आहेत रिगार्डिंग जैसलमेर अँड जोधपूर. सो स्टे ट्यून्ड, कीप ब्लेसिंग अँड कीप लव्हिंग.